नंदुरबार तालुक्यातील कोळदा गटातून जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून आज सोमवारी सौ योगिनी अमोल भारती यांनी उमेदवारी दाखल केली आहे. नंदुरबार जिल्हा परिषद निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तहसीलदार कार्यालयाच्या परिसरात तोबा गर्दी उसळलेली आहे. सौ योगिनी अमोल भारती यांनी कोळदा गटातून भाजपतर्फे अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी वसुमना पंत व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी भाऊसाहेब थोरात यांच्याकडे दाखल केला. योगिनी भारती या प्रथमच निवडणूक रिंगणात नशीब आजमावत आहेत. ते युवा नेते अमोल भारती यांच्या पत्नी आहेत. पतींच्या राजकीय पावलावर पाऊल ठेवून त्यांनी आपल्या राजकीय करिअरला सुरुवात केली आहे. जनतेच्या आग्रहास्तव आपण उमेदवारी करीत असल्याचे सौ योगिनी अमोल भारती यांनी सांगितले. मी सौ योगिनी अमोल भारती. मी आज गट क्रमांक 38 कोळदा या गटातनं माझी उमेदवारी अर्ज सादर केला आहे. तरी आदरणीय विजय कुमारजी गावित साहेब व माननीय खासदार हिनाताई गावित यांच्या मार्गदर्शनाने विकासासाठी प्रयत्न कर. आज आम्ही कोळदे गटातनं भारतीय जनता पक्षातर्फे माझी पत्नी योगिनी अमोल भारतीच्या पक्षाच्या अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या कोळदे गटासाठी गेल्या अनेक वर्षांपासून मी प्रयत्नशील असून या गटातील शिंदे येथील उमेदमाता मंदिर असेल, या गटातील कोळदा येथील महालक्ष्मी माता मंदिर असेल किंवा अनेक जे काही जुने मंदिर असतील या सर्वांच्या जीर्णोद्धारासाठी यात्रास्थळ पर्यटनस्थळं यांच्यातनं मी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून आणणार आहे. त्याचप्रमाणे जिल्हा वाशिम नियोजनातनं या गटाच्या विकासासाठी अनेक योजना माझ्याकडे नियोजन असून या सर्व आपण या गटासाठी